मुळात बातमी नांदेडमधून तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजवून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय शहरातील नवामोंडा भागात वखार महामंडळाचं गोडाऊन आहे यात नाफेड मार्फत खरेदी केलेली आणि काही शेतकऱ्यांचे खाजगी स्वरूपात खरेदी केलेली तूर आणि अन्य धान्य ठेवण्यात आलं होतं एकोणीस ऑगस्टला नांदेड परिसरात मोठा पाऊस झाला या पावसात वखार महामंडळाच्या चार गोडाऊनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं साडेचार हजार क्विंटल तूर दोनशे क्विंटल हळद आणि दीडशे क्विंटल सोयाबीनची नासाडी झाली या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी पाच हजार क्विंटल तूर म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर नांदेड शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये भिजून अक्षरशः खराब झाली आहे ही तूर सडली आहे या तुरीची विले वाट लावण्याचं काम सध्या इथे सुरू आहे एकोणीस ऑगस्ट रोजी नांदेड शहरामध्ये जो मोठा पाऊस झाला होता त्या पावसामुळे या वखार महामंडळाच्या चा, चार गोडाऊनमध्ये एक फुटापर्यंत पाणी साचलं होतं त्यामुळं खालच्या थर खालचे जे तुरीचे थर आहेत आणि सोबतच हळद आणि इतर जे थर आहेत ते खराब झाले होते त्यामध्ये तब्बल साडेपाच हजार क्विंटल तूर जे आहे ती पूर्णपणे सडली आहे आणि त्या तुरीची विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे या गोडाऊनमध्ये जी तूर चांगली होती ती गोडाऊनमधली शि पूर्ण तूर इतर शिफ्ट करण्यात परंतु जी तूर खराब झाली आहे त्या तुरीला इथेच खड्डा करून अशा पद्धतीने इथे येत आहे या संपूर्ण तुरीचा आणि इतर वस्तूंचं इन्शुरन्स करण्यात आलेलं आहे अशी माहिती वखार महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे मात्र ही तूर खराब झाली याला पावसाचं कारण जरी असलं तरी यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी खबरदारी ही महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते झी मीडिया नांदेड